आता पाहूया 10:25 महत्वाच्या बातम्या. सोनी उद्योग समूहाचे प्रमुख प्रवीण मानेंचा शरद पवार गटात प्रवेश. लोकसभा निवडणुकीवेळी अजित पवार गटात केला होता प्रवेश. इंदापुरात शरद पवार गटाची ताकद वाढणार. मावळात भाजपच्या बाळा भेगडेंकडून बंडखोरीचा इशारा. अजित पवार गटाच्या सुनील शेळकेंना तिकीट मिळाल्या. सांगली लोकसभेप्रमाणे बंडखोरी करण्याचे संकेत. नाशकातील निफाड मतदारसंघ भाजपला मिळावा. भाजप कार्यकर्त्यांचा मेळाव्यात एकमताने ठराव मंजूर. अजितदादांच्या दौऱ्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांचा निर्धार. पुण्यातील हडपसर, वडगावशेरी आणि कोथरूड विधानसभेची जागा ठाकरेंच्या शिवसेनेला द्या. सुषमा अंधारेंची शिवसंकल्प मेळाव्यातून मवियाकडे मागणी. जागावाटपावर शिक्कामोर्तब होईपर्यंत उमेदवारांची घोषणा नको. भाजपच्या गिरीश महाजनांचा सुनील तटकरेंना सल्ला. जागावाटपा आधीच अजित पवार गटाकडून दिंडोरीत नरहरी झिरवाळांचं नाव घोषित. तलाठीवरती भ्रष्टाचार सिद्ध झाल्यास मी राजकारण सोडेन, अन्यथा तुम्ही राजकारण सोडा. रोहित पवार, बाळासाहेब थोरात यांच्या आरोपांना महसूल मंत्री विखे पाटलांचं आव्हान. येणाऱ्या ऑक्टोबरमध्ये यश तुमचंच. प्रणिती शिंदेकडून दिलीप मानेंना अप्रत्यक्षपणे आमदारकीसाठी शुभेच्छा. काँग्रेसचे दिलीप माने सोलापूर दक्षिण विधानसभेतून इच्छुक. एसआयटी लावून घाबरायला मी काय अजित पवार आणि अशोक चव्हाण आहे का? मनोज जरांगेंचं विधान, मला अडकवण्यात फडणवीस कधीच यशस्वी होणार नाही, असाही दावा. वर्षा निवासानी मुख्यमंत्री शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये 2 तास बैठक. पुण्यातील उपाययोजनांसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती. राज ठाकरेंनंतर शरद पवार आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यातही अर्धा तास चर्चा. मराठा ओबीसी वाद आणि साखर कारखान्यांना मदतीसंदर्भात पवारांनी घेतली भेट. अनिल देशमुख मूर्ख माणूस, गृहमंत्री असताना काही बोलू शकले नाही, काही करू शकले नाही. नारायण राणेंचा अनिल देशमुखांवर निशाणा. आरक्षणामुळे गावागावात वाद, काही जण दंगली घडवून आणतील. येणाऱ्या 2 महिन्यात मोठ्या प्रमाणात भडकाभडकी होईल. प्रकाश आंबेडकरांकडून दंगलीची भीती व्यक्त. जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवरील हल्ल्याप्रकरणी दोघांना अटक. श्रवण दुबे असं रायगडमधून अटक करण्यात आलेल्या एकाचं नाव. पोलिसांच्या माहितीनुसार पूजा खेडकर भारतातच. पूजाने सादर केलेल्या कागदपत्रांबद्दलची माहिती मिळताच पोलीस चौकशीतून बोलवणार, सूत्रांची माहिती. पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर येरवडा तुरुंगाच्या बाहेर. काल जामीन मिळाल्यानंतर आज तुरुंगाबाहेर मुळशीमधील शेतकऱ्यांना पिस्तूल दाखवत धमकावल्यानं मनोरमा न्यायालयीन कोठडीत होत्या. 1993 बॉम्बस्फोटातील आरोपी अबू सालेमची रवानगी नाशिकच्या कारागृहात. कडक पोलीस सुरक्षेत अबू सालेमला नाशिकमध्ये आणलं. पुणे बंगळुरू महामार्गावरील खेड शिवापूर टोलनाक्यावरील काँग्रेस आंदोलन तात्पुरतं स्थगित. महामार्ग प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन स्थगित. महामार्गावर पडलेले खड्डे आणि रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात करण्यात आलं आंदोलन. खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग वाढवला. दुपारी 12 वाजल्यानंतर 27,016 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. पुण्याच्या एकतानगर भागात मुठा नदीचं पाणी शिरायला सुरुवात. द्वारका सोसायटीच्या तळघरात शिरलं पाणी. पुणे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला तर पूरसदृश्य परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये म्हणून एकतानगर परिसरात महापालिकेकडून बाळगली जाते सतर्कता. मुंबईत आज दिवसभर पावसाची हजेरी. हवामान विभागाच्या माहितीनुसार शहरात आज हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज.